चा वेगळा, क्वीन सबस्टन्स जे आयडेंटिफिकेशनचा स्मेल असतो तो वेगळा, तर तो राणी मेल्यानंतर 48 तासांनी निघून जातो. निघून गेल्यामुळं काय होतं, घरातला करता माणूस गेल्यानंतर मग ह्या मधमाशांचं काय होतं, एक ॲग्रेसिव्ह होणं किंवा चलबिचल होणं असं चालू होतं. मग त्यावेळेस ठराविक व याच्या कामकरी माशा काय म्हणतात की तुम्ही शांत व्हा, आपण सगळं व्यवस्थित करू. मग राणीनं जे अंडी घातलेली आहेत मरणाच्या अगोदर, त्यातल्याच ठराविक 7-8 अंड्यांना किंवा 4-5 अंड्यांना राणीचं घर तयार करतात. राणीचं घर असं खडकेसारखं असतं. असं समजा तुम्ही एखादं पोळं बघितलं, ही राणीचं मी आतमध्ये ठेवतो, मी बाकीचं सांगतो तुम्हाला. राणीचं घर कसं असतं, खडकेसारखं असतं, असं खाली एवढं एवढं असं 2-2 इंचापर्यंत खाली निमुळत असतं. असे एका पेटीमध्ये सरासरी 7-8 पोळे किंवा घरं तयार करतात. 7-8 का करतात, कारण जेनेटिक्समध्ये काय असते, प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटी त्यांना माहिती आहे की बाबा एक राणी समजा जन्माला नाही आली किंवा हाताळणीमध्ये मिळली किंवा काही वाऱ्यांनी कावऱ्यांनी समजा मिळली, तर समजा 7-8 आहेत, त्यातल्या 4 बाहेर आल्या, तर 4 बाहेर आल्या म्हणजे 4 जन्म म्हणजे इमर्ज झाले. समजा जन्म घेतला 4 16व्या दिवशी, तर 4 जन्म घेतल्यानंतरनं घरामध्ये मिलन होत नाही त्यांचं, म्हणजे पेटीमध्ये नाही होत, पेटीच्या बाहेर होतं. समजा 4 जन्म घेतलाय, 4 4 पण मीटिंगला 3-4 दिवशी बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतरनं 4 दोघींना पक्ष्याने म्हणजे बीटर्स वगैरे जे आहेत त्यांचे दुश्मन, त्यांच्याकडून त्या 2 मेल्या. राहिल्या किती? 2. समजा दोघींचं मीटिंग झालं तर दोघींपैकी कब्जा कोण मिळवणार घरात? जी स्ट्रॉंग आहे ती. मग तिथं कॉम्पिटिशन होणार, WWE हेवीवेट चॅम्पियनशिप. त्याच्यानंतर मग ठरवणार की मग नक्की रोमन रीन्स येणार का जॉन्सन. त्याच्यानंतरनं एक राणी जी स्ट्रॉंग आहे ही दुसरीला मारून टाकते किंवा हकलून देते, आणि जी स्ट्रॉंग आहे ती घरावर कब्जा मिळवते, आणि मग तिचं परत प्रोजेनी पुढं चालू. असं हे काम असतं, आणि ह्यांचं मिलन वगैरे सगळं बाहेर होतं, पेटीच्या बाहेर हवेमध्ये. आतमध्ये नर वगैरे असतात, पण ते कामकरी म्हणजे राणी माशी काय करते, ज्यावेळेस आपल्याला स्वार्मिंग करायचं म्हणजे लोकसंख्या जास्त झाली, आपल्याला नवीन राणी वगैरे पैदास करायची, त्या टायमिंगला नरांचे प्रमाण म्हणजे नरांची अंडी घालते आणि नर तयार करते. अदरवाईज नर तुम्हाला कमीच दिसतात. कुणाला हातामध्ये घ्यायची? सगळ्यांना घ्या सगळं. स्ट्रॉंग राहावा.